नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये तर यंदा अठरा ऑगस्टला कृष्ण पक्ष अष्टमीला श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाणार आहे बालगोपाळ श्रीकृष्णाचा जन्मदिवस म्हणून ही तिथी हिंदू धर्मियांमध्ये अत्यंत पवित्र मानली जाते आणि हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो भारतामध्ये मा सर्वात मोठ्या सणांपैकी हा एक सण असतो या दिवशी श्रीकृष्णाच्या बाळ स्वरूपाची म्हणजे लड्डू गोपाळांसाठी उपवास व्रत करून पूजा केली जाते अनेक घरांमध्ये यानिमित्त भगवान श्रीकृष्णांच्या आवडीचे असे भेद केले जातात नैवेद्य दाखवला जातो तसेच कृष्णाला आवडणाऱ्या अनेक गोष्टी पूजेसाठी ठेवल्या जातात आपण आज अशाच गोष्टींची माहिती करून घेणार आहे म्हणजे तुमच्याकडे जर ह्या गोष्टी घरामध्ये नसतील तर जन्माष्टमीच्या आधी तुम्ही या गोष्टी घरी आणून अठरा ऑगस्टला त्याचे पूजन करू शकता तर याच्यामध्ये येतं गाईवासरू भगवान कृष्णांचे आयुष्य मथुरेत गायी वासरांच्या सोबत गेले त्यामुळे त्यांचा या प्राण्यांवरती खूप जीव होता हिंदू धर्मानुसार कोटी देवतांचा वास असतो असेही मानले जाते यामुळे आपण छोटी मूर्ती किंवा किंवा देवघरात घराच्या ईशान्येकडे ठेवून त्याचे पूजन करायचे आहे यामुळे घरावर गुरु गुरुग्रहाची कृपादृष्टी राहते तसेच संतती प्राप्तीमधील सर्व अडथळे दूर होतात असे मानले जाते तर ही मूर्ती चांदीची असेल तर खूपच छान नाही तर तुम्ही पितळेची अशी भरीव ठेवू शकता तर ही मूर्ती घरामध्ये ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते तर तुम्ही जन्माष्टमीच्या दिवशी किंवा आदल्या दिवशी गाई वासराची मूर्ती बाजारातून आणायची आहे आणि जन्माष्टमीच्या दिवशी या मूर्तीची स्थापना तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करू शकता दुसरी गोष्ट सांगायची म्हणलं तर ती म्हणजे मोराची पिसे भगवान श्रीकृष्णांना मोराची पिसे खूप ता आवडतात आणि असे मानले जाते की कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी मोराची पिसे विकत घेऊन घरात आणल्यास त्याची सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये सर्व वास्तुदोष दूर करण्यासाठी त्याची मदत होते याशिवाय घरात मोराची पिसे ठेवल्याने काल सर्पदोषापासूनही मुक्ती मिळते तर आपण पाहिलं असेल की बाळगोपाळांच्या प्रत्येक प्रतिमेत प्रत्येक फोटोत त्यांच्या माथ्यावर मोरपंख आवर्जून वास्तुशास्त्रातील नियमानुसार मोरपंख घरात ठेवणे एकदम शुभ मानले जाते नंतरची वस्तू म्हणजे बासरी श्रीकृष्णांना आणखी एक आवडती वस्तू म्हणजे बासरी जन्माष्टमी लाकडी किंवा आपल्या बजेटनुसार चांदी किंवा सोन्याची छोटी बासरी सुद्धा विकत आणू शकता भगवान श्रीकृष्णांना बासरीवाला असेही म्हणतात कारण त्यांच्या हातात नेहमी बासरी असते त्यांना बासरी खूप प्रिय आहे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी बासरी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते तर तुमच्या इच्छेप्रमाणे ही बासरी खरेदी करून तुम्ही ती भगवान श्रीकृष्णांना अर्पण करू शकता त्यानंतरची गोष्ट म्हणजे लोणी भगवान श्रीकृष्णांचे लोण्यावरील प्रेम हे जगप्रसिद्ध आहे त्यांना लोणी इतके आवडायचे की ते गोपगोपीयांच्या घरातील जाऊन लोणी खायचे म्हणूनच त्यांना माखन चोर असे म्हणतात नैवेद्यासाठी आपण लोणी किंवा दुधापासून बनणारे दुग्धजन्य पदार्थ आण आवर्जून या दिवशी तुम्ही खरेदी करायचे आहेत यानंतरची गोष्ट म्हणजे माळा साधारणपणे भगवान कृष्णांच्या चित्रांमध्ये किंवा फोटोमध्ये तुम्ही बऱ्यापैकी नेहमी माळा त्यांच्या गळ्यात पाहिली असेल धार्मिक मान्यतेनुसार श्रीकृष्ण कृष्ण ज वैजंतीमाळा घालत होते त्यामुळे कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी माळा घरात आणल्यात आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत होते असे सांगण्यात येतं वैजंतीचे फूल प्रभू श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीला फार आवडते ही माळ घरी आणून पुजल्यास आपल्याला आर्थिक संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळू शकतो तर या गोष्टींबरोबरच तुम्ही बाळकृष्णाची छोटीशी मूर्तीही या दिवशी खरेदी करू शकता जर तुमच्या देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर तुम्ही या दिवशी ती खरेदी करून याच दिवशी तुम्ही बाळकृष्णांची प्राणप्रतिष्ठा आपल्या मंदिरामध्ये किंवा देवघरामध्ये करायची आहे तर आधीच्या व्हिडिओमध्येच मी तुम्हाला जन्माष्टमीची पूजा कशी करायची त्यासाठी काय काय साहित्य लागेल हे सर्व दाखवलेलं आहे तरी तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चॅनलवरती जाऊन व्हिडिओ पहा तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकॉन हे क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया अशाच एका छान स्या व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद तुम्हा सर्वांना माझ्याकडून कृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा